हाय फ्रेंड, मराठी फूड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे वाम फिश फ्राय। तर त्याच्यासाठी इथं अर्धा किलो वाम घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही, असे पीस करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले। ही मच्छी खायला खूप छान लागते, ह्याच्यामध्ये काटे वगैरे नसतात, एकच काटा असतो आहे। तर पहिल्यांदा अगोदर आपण ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया, 1.5 चमचा। गरम मसाला 1 चमचा, 2 चमचे आपल्याला वापरायचा आहे गरम मसाला, हा 1 चमचा व्यवस्थित असं पसरवून टाकून घ्यायचं। धना पावडर 1 चमचा, मिरपूड आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद, काश्मीरी चिली पावडर 1 चमचा, ही कलरिंगसाठी वापरलेली आहे, ही तिखट नसते, आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा, ही तिखट असतो आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा रेग्युलर जे वापरण्यात मसाला आहे तो वापरला तरी चालेल। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे व्यवस्थित असा पिळून। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, हे छान असं चोळून घ्यायचं आहे पीस आहे त्यांना, म्हणजे चवीला खूप छान लागते आहे मच्छी। मसाल्यामध्ये छान असे पीस कोट झालेले आहेत। ह्या ठिकाणी तुम्ही गरम मसाला जर 2 चमचे वापरायचा नसेल तर 1 चमचा वापरला तरी चालेल। तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवून 1-10 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवूया। 10 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया, मच्छी आपली मॅरिनेशन झालेली आहे, साईडला ठेवूया। इथं मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे रवा घेतलेला आहे, बारीक रवा वापरायचा, जाड रवा नाही वापरायचा। तर हे एकत्र मिक्स करून घेऊया, ह्याच्यामुळं मच्छीला कुरकुरीतपणा येतो आणि चव पण खूप छान लागते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मच्छीला आपण मीठ वापरलेलं आहे, फक्त हे तांदळाच्या पिठापुरतं आणि रव्यापुरतंच मीठ वापरायचं आहे, आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आता ही मच्छी ठेवून ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं ह्याला कोट करून घ्यायचं आहे दाबून। अशा पद्धतीनं सर्व पीस या पद्धतीने मी ही कोटिंग करून घेते। सर्व मच्छीला कोटिंग करून घेतलेलं आहे, आपण फ्राय करायला घेऊया। एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे, तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1-1 पीस व्यवस्थित ठेवून घेऊया। तेल गरम झालं की गॅस एकदम मंद ठेवायचा, हे एवढे 4 पीस तुम्हाला दाखवते मी फ्राय करून। 2-3 मिनिट झालेले आहेत, आता आपण पलटी करून घेऊया। शिस्तीत असं पलटी करून घ्यायचं, सर्व पीस इथं मी पलटी करून घेतलेले आहेत। या साईडने पण आपण 2-3 मिनिट फ्राय करून घेऊया। मच्छी छान अशी फ्राय झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही, कलर पण खूप छान आलेला आहे। तर ही सर्व मच्छी मी एका प्लेटमध्ये काढून घेते, राहिलेली पण मच्छी फ्राय करून घेते। तर अशा पद्धतीनं वाम फिश फ्राय आपण करून घेतलेले आहे, सर्व छान अशी चवीला लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा, छोटीशी कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।